नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू शकतो की PM किसान योजना किसानांसाठी शेतकऱ्यांसाठी 31,000 रुपये वर्षाला भेटणार। तर ते कसे करायचे आवेदन तुम्हाला मी संपूर्ण सांगणार आहे। ते डायरेक्ट बँक खात्यात जमा होतील, ती रक्कम डायरेक्ट बँके खात्यात जमा होणार आहे। तर ते आवेदन कसं करा त्यामुळे मी तुम्हाला सांगणार आहे, ते इकडे शेवटपर्यंत बघा। सरकारद्वारा आपण किसान योजना शेतकरी दरवर्षाला 31,000 रुपये बँक खात्यात घेऊ शकतो। तर ते कसे आपण योजना ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असतो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। केंद्र सरकारने सुरू केलेले किसान सन्मान निधी योजना, तिचे शेतकरी लाभ घेत आहे। या योजनेच्या माध्यमातून वर्षाला 31,000 रुपये शेतकरी लाभ घेऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो की कसे करायचे अप्लाय, कसे आपल्या बँकेत पैसे घ्यायचे 31,000 रुपये, त्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। मित्रांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी 2019 पासून PM किसान योजना घेऊन आले आहेत। याच्यानुसार शेतकऱ्यांना दरवर्षी 3 टप्प्यात 6,000 रुपये सरकार देतं। राज्य सरकार बी ये स्कीम चालू केली आहे, पण या योजनेबाबत शेतकऱ्यांना कमी माहिती आहे। जर तुमच्याकडे 5 एकरच्या कमी शेती आहे तर तुम्हाला 5,000 रुपये आर्थिक मदत भेटेल। भारत सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना घेऊन येत असते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे 5 एकरच्या कमी जमीन असेल तर तुम्हीही या योजनेचा फायदा घेऊ शकता। तर सरकारद्वारे हे छोटे गरीब आणि शेतकऱ्यांना ही योजना चे फायदे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा की आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे की आपल्याला या 31,000 लाभ कसा घ्यायचा आहे। तर तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगितलं आहे, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। मित्रांनो, आशीर्वाद किसान योजना याच्यासाठी केंद्र सरकार की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आहे। वही तेच राज्य की मुख्यमंत्री कृषी आशीर्वादी योजना आहे। तर चला तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार या योजनेनुसार आपल्याला 31,000 रुपयाचा फायदा देत आहे। तर तुम्हाला यासाठी काय करावे लागेल या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे। तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की काय आहे ही मुख्यमंत्री आशीर्वाद योजना, तर तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला राज्य सरकारनुसारद्वारा 30 शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री आशीर्वाद योजना चालू केली आहे। तर या योजनेवर तुम्हाला मी सांगत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे कोणत्या शेतकऱ्यांना हे 31,000 रुपये भेटू शकते आणि कोणत्या नाही, तर ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे आणि हे
ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे. या योजनेनुसार आप तुम्हाला दरवर्षाला 25,000 रुपये सरकार देतं. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तुम्हाला माहिती असेल की मित्रांनो, देशातले चे लाभ कोणाला भेटणार नाही त्या हिडेमध्ये सांगणार आहे. MLA मंत्री और मेयर हे सगळे यांना पण नाही भेटणार. केंद्र आणि राज्य सरकार य अधिकारी 10,000 अधिक पेन्शन पाणीवाले यांना पण नाही भेटणार. पिछले वर्ष इनकम टैक्स के जिन किसानों को भुगतान किया है उन्हें भी लाभ से वंचित रखा जाएगा, यहाँ पर भेटना नहीं. यानी केंद्र सरकार और राज्य सरकार मल्टीटास्किंग स्टाफ चतुर्शेषानी समूह डी कर्मचारी यहाँ नहीं भेटना हा लाभ. या योजनेनुसार शेतकऱ्यांना प्रति एकर 5,000 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री आशीर्वाद योजना तहत जे पण रुपये भेटतात DBT नुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले जाते. तर या स्कीमनुसार 13.60 लाख शेतकऱ्यांना 442 करोड रुपये खात्यात पाठवले गेले. आशीर्वाद योजना येणाऱ्या 4 वर्षात तत भेटणार, 2019 ते 2022 तक. या योजनेचा लाभ केवळ फक्त 5 एकर शेतकऱ्यांना भेटणार. शेतकऱ्यांना खरीप हंगाम न्यूनतम 5,000 आणि जास्तीत जास्त 25,000 रुपये दिले जाणार. या योजना फक्त छोट्या शेतकऱ्यांना दिल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मूळ निवास प्रमाणपत्र, बँक पासबुक, राशन कार्ड, किसान कार्ड, जमीन के कागद आणि फोटोकॉपी हे सगळे डॉक्युमेंट पाहिजे. आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला जवळच्या CSC सेंटर याने जनसेवा केंद्र या ठिकाणी आवेदन करावे लागणार आहे. तर मित्रांनो, एक अत्यंत बाब म्हणजे तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे स्कीम फक्त झारखंड राज्याच्या म्हणजे जे झारखंडमध्ये आहेत त्यांनाच ही लागू होणार आहे. तर सगळ्यांसाठी नाही, फक्त झारखंड सरकारसाठी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी देशातली सगळ्यात मोठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेनुसार 6,000 रुपये दिले जातात. हे 3 टप्प्यात दिले जातात, 2,000 रुपये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.
आणि जास्तीत जास्त शेअर करा जे